तर ही थेट दृश्य आपण बघतोय, हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेरची दृश्य आहेत. गणपत गायकवाड यांना आता अटक झालेली आहे. ही थेट दृश्य आपण हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेरची बघतोय. संध्याकाळी काल 7 वाजता घटनाक्रम घडला होता. भाजपा आमदार गणपत गायकवाडांनी गोळीबार केला होता. महेश गायकवाड यांच्यावरती झालेल्या गोळीबारातनं आता त्यांच्यावरती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. मात्र आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या 2 साथीदारांना आता अटक करण्यात आली. अधिक माहिती घेऊयात कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं. कृष्णा, वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे? प्रज्ञा, आपण पाहतोय की गणपत गायकवाड आणि इतर आरोपींना पोलिसांनी आता गाडीमध्ये बसून बाहेर नेण्यात येत आहे आणि वैद्यकीय तपासणी त्यांची करण्यात आलेली असते सांगण्यात येत होतं. मात्र कदाचित त्यांची वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना आता हॉस्पिटलला नेण्यात येऊ शकतं आणि त्यानंतर दुपारी कोर्टात त्यांना हजर केलं जाऊ शकतं. आपण पाहतोय की सुरक्षेच्या कारणास्तव राज्य राखीव दलाच्या गाड्या सुद्धा मागवण्यात आलेल्या होत्या आणि आता आपण पाहतोय की गणपत गायकवाड यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत जे इतर 2 आरोपी आहेत त्यांना सुद्धा पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आले आणि आता पोलिसांची गाडी त्यांना घेऊन निघालेली आहे. एकीकडे आपण पाहतोय की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती अटकेची कारवाई जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे आणि संपूर्ण या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो लावून ठेवलेला होता आणि आता गणपत गायकवाड यांना हिल लाईन पोलीस स्टेशनची गाडी घेऊन निघालेली आहे. त्यांना कदाचित मेडिकलसाठी नेण्यात येऊ शकतं आणि त्यानंतर पुढची कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. आज दिवसभरामध्ये त्यांना कोर्टात हजर करून त्यांचा रिमांड कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न असणार आहेत. मात्र पोलीस रिमांडच्या वेळेला काय काय सांगतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. नक्कीच. मात्र आपण बघतोय गणपत गायकवाड ज्यावेळेला बाहेर आले तेव्हाची ही दृश्य आहेत. काल जवळपास पूर्ण रात्रभर ते तिथेच होते. मात्र आपण बघतोय गणपत गायकवाड ज्यावेळेला बाहेर आलेले आहेत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती कोणतीही छटा जी आहे की काही चुकीचं केल्याची आपल्याला चेहऱ्यावरती पाहायला मिळत नाहीये. रात्रभर काल ते इथेच होते.